एकदा एका राजपुत्राने सहज गंमत म्हणून एका घरात खिडकीवर कावळा बसला होता, त्याच्यावर नेम धरून बाण सोडला. नेम चुकला आणि कावळा उडाला. त्याचा मित्र वजिराचा मुलगा त्याच्याबरोबर होता. नेम चुकल्याबद्दल त्याने मित्राची टिंगल केली. मग दोघे दुसरीकडे निघून गेले. इकडे राजपुत्राचं बाण एका व्यापाऱ्याच्या बायकोला चाटून गेला. घरातल्या पुढच्या दालनात ती काही कामासाठी तेव्हा गेली होती. ती बेशुद्ध होऊन खाली पडली. तो बाण तिच्या डोकेपासून एक हाताच्या अंतरावर जमिनीत घुसून बसला. तेवढ्यात बायकोला काहीतरी सांगायला व्यापारी त्या खोलीत आला. बायको पडलेलीनी जवळ बाण पाहून तो ओरडला. धावा धावा, माझ्या घरात चोर शिरले आहेत. लोक धावले. त्यांच्या गजबटा गोंगाटाने ती बाई शुद्धीवर येऊन उठून बसली. तुला काय झालं? नवऱ्याने विचारले. मी बाहेरच्या खोलीत इकडे आले तेव्हा दोघं तरुणांनी मुद्दाम मला पाहून माझ्या अंगावर बाण टाकला. असं बघतोस तर मग, असे म्हणून व्यापारी राजाकडे गेला आणि म्हणाला, महाराज, दोन तरुणांनी मुद्दामच माझ्या बायकोच्या अंगावर बाण टाकला. राजाला फार क्रोध आला. कुलीन स्त्रीवर बाण टाकणारे तरुणाला वधाची शिक्षा योग्य आहे, असे म्हणून त्याने गावात दवंडी पिटवली की उद्या सकाळी गावातले सारे तरुणांनी व्यापाऱ्याच्या घरासमोर जमावं. मात्र यात राजपुत्र आणि त्यांचा मित्र यांचा समावेश नव्हता. राजाने व्यापाऱ्याच्या बायकोला निरोप पाठवला. तुला ते तरुण ओळखता येतील ना? निश्चित येतील. दुसऱ्या दिवशी हा तमाशा बघावा म्हणून राजपुत्र आणि त्याचा मित्र देखील लोकांच्या घोळक्यात शिरले. त्या बाईने त्यांच्याकडे बोट दाखवून म्हटले, हेच ते दोघे तरुण. काय? राजा म्हणाला, माझा मुलगा आणि वजिराचा मुलगा. हाय हाय, मी मुलाला दिलेलं सारं शिक्षण फुकट गेलं. त्या दोघांना फाशी दिलं पाहिजे. ताबडतोब त्या दोघांना पकडले. राजाने मुलाला विचारले, बाण कुणी मारला? मीच. बाईला बाण का मारलास? बाईला मारलं नाही, कावळ्याला मारला. आत माणूस आहे हे मला माहीत असते तर मी बाण मारला नसता. ठीक आहे, तरी पण त्यामुळे तुमची दोघांची वधाची शिक्षा नाहीशी होणार नाही. वजिराने पाहिले की सुक्याबरोबर ओले जळत आहे. दोष राजपुत्राचाच होता. त्याने राजाजवळ चर्चा केली. शेवटी राजपुत्राला देखील वधाची शिक्षा न देता हद्दपार करावे असे ठरले. दुसऱ्या दिवशी राजपुत्राला घोड्यावर बसवून राजाचे शिपाई त्यांना राज्याबाहेर घालवायला बाहेर पडले. टोल नाके मागे पडले. तेवढ्यात वजिराचा मुलगा चार घोड्यांवर मोहरांच्या चार थेल्या लादून तिथे आला. त्याने राजपुत्राला कडकडून मिठी मारली आणि म्हणाला, मी पण तुझ्याबरोबर येणार. बाबा रे, माझी काय गत होणार? कुणास ठाऊक तू कशाला आपला जीव दुःखात घालतोस. नाही, माझं तुझ्यावर जीवापाड प्रेम आहे, मी येणारच, असे म्हणून तो राजपुत्राबरोबर चालू लागला. राज्याची हद्द संपली. राजपुत्र आणि वजिराचा मुलगा शिपायांचा निरोप घेऊन पुढे निघाले. राजपुत्र कदाचित थोड्या वेळाने राज्यात परत येईल असे वाटू ते शिपाई परत न जाता दिवसभर तिथेच लपून राहिले. पण राजपुत्र काही मागे वळला नाही. पुढे राजपुत्र आणि वजिराचा मुलगा यांनी एका झाडाखाली मुक्काम केला. राजपुत्राने अंथरून खाली घातले, विस्तव पेटवला. वजिराचा मुलगा खाण्यासाठी काहीतरी मिळते का ते बघायला गावात गेला. बराच वेळ झाला तरी त्याची खरेदी संपेना. राजपुत्र एकटा बसून कंटाळला. तो इकडे तिकडे हिंडू लागला. जवळचा झरा होता. त्या झऱ्याचा उगम जवळच आहे असे त्याने ऐकले. तो पाहावा असे त्याच्या मनात आले. त्या झऱ्याचा उगम एका तळ्यात होता. तळे सुंदर कमळाने भरून गेले होते. राजपुत्राला तहान लागली होती. पाणी पिण्यासाठी त्याने तळ्यातले पाणी ओंजळीत घेतले. त्याने ओंजळीत नजर टाकली तर त्याला त्या पाण्यात एका सुंदर अप्सरेचे प्रतिबिंब दिसले. त्याने आजूबाजूला पाहिले, तिथे कुणीच दिसले नाही. तेव्हा ओंजळीतले पाणी त्याने पिऊन टाकले आणि दुसरी ओंजळ भरून घेतली. तिच्यातही फिरून तेच रमणीय प्रतिबिंब त्याला दिसले. त्याने आजूबाजूला पाहिले तर समोरच्या काठावर एक सुंदर अप्सरा बसली होती. तिला पाहून राजपुत्र बेशुद्ध होऊन खाली पडला. वजिराचा मुलगा खायचे पदार्थ घेऊन आला. बघतो तर घोडे चरत आहेत, मोहरांचे थैला तसेच पडले आहेत. विस्तव पेटलेला आहे पण राजपुत्राचा मात्र ठाव ठिकाणा नाही. त्याला शोधित तो झऱ्याच्या काठ्याने त्या तळ्यावर आला. तिथे राजपुत्र पडलेला त्याला दिसला. दादा रे, मरू नको, मी एकटा काय करू, असे म्हणून त्याने राजपुत्राच्या तोंडावर पाणी शिंपडले. राजपुत्र शुद्धीवर आला. दादा कसं वाटतं? चल निघ इथून, तुझं तोंड पाहायचं नाही मला. चालता हो. असं का म्हणतोस दादा? आपण भाऊ भाऊ ना.
तू इथून निघ, दादा काय झालं सांग तरी, मी कुठे जाऊ? राजपुत्राने मग त्याला अप्सरेबद्दल सांगितले. तो म्हणाला, मी बघतोय असं म्हणून असं पाहून त्या अप्सरेनं एका कमळाचं फूल तोंडापुढे धरलं. मग तिनं पदराखाली हस्तिदंताची डब्बी बाहेर काढून माझ्यासमोर धरली. नी मी बेशुद्ध पडलो, मला ती हवी, मला तिच्याशी लग्न करायचे. ठीक आहे दादा, तू म्हणतोस ती साधीसुधी परी नाही, ती आहे गुलजार उर्फ गुलाबी, हस्तिदंती शहराची गुलाबी राणी, पऱ्यांची राणी. पण आधी हे खा, मी तिचं लग्न तुझ्याशी लावून देईन, मग तर झालं. राजपुत्र उठला, त्यांनी खाल्ले. मग ते दोघेजण घोड्यावर बसून पुढे जाऊ लागले. रात्र पडत होती. त्यांच्या पुढे दोन इसम आले आणि म्हणाले, रात्री कुठे जाता? आमचं घर जवळच आहे, तिथं वस्ती करा ना, मी उद्या जा. वजीराच्या मुलाला ते दोघे आवडले नाहीत, त्याने नको म्हणून खून केली. पण राजपुत्र थकला होता. तो म्हणाला, उपकार आहेत तुमचे, आम्ही येतो. वास्तविक ते दोघे म्हणजे 13 चोरांच्या टोळीतले 2 चोर होते. त्या चोरांत एक कुरूप स्त्री होती, ती घरची पाहायची. हे चोर दोघे बाहेर पडत आणि वाटसरूंना अडवून लुटीत. कुणी प्रतिकार केले की मग आपल्या साथीदारांना आणि त्यांच्या फडशा पाडीत. ते चोर एका मनोऱ्यात राहायचे. मनोऱ्याला खूप खोल्या खोल्या होत्या. त्याच्याखाली एक खड्डा होता. माणसांना मारून चोर त्यांना त्या खड्ड्यात टाकून देत. त्या दोघांना नेऊन चोरांनी एका खोलीत बंद केले. तेव्हा राजपुत्राला संकटाची कल्पना आली. पण वजिराचा मुलगा डरला नाही. भिंतीवर चढून त्याने वरच्या भोकातून बाहेर डोकावून पाहिले. तो म्हणाला, दादा बाहेर एक कुरूप बाई आहे, काहीतरी करून तिची मनधरणी करूनच आपल्याला सुटका करून घेतली पाहिजे. तू थांब, मी बाहेर जाऊन येतो. त्या भोकातून उडी मारून तो त्या बाईकडे गेला. तिच्या रूपाची खूप स्तुती केली. माझा मित्र राजपुत्र खोलीत कोंडलेला आहे, आम्हाला तू बाहेर काढ, त्याचं लग्न मी तुझ्याशी लावून देतो, असे तो म्हणाला. ती खुश झाली. तिने खोली उघडली. राजपुत्र लग्नाला कबूल होईना, पण वजिराच्या मुलाने गळ घातली तेव्हा बाहेर जाऊन लग्न करीन, असे तो म्हणाला. राजपुत्र, वजिराचा मुलगा आणि बाई निघाली. दार फारच लहाननी, रस्ता चिंचोळा होता, फटी एवढा. यातून आमचे घोडे कसे जाणार? राजपुत्राने विचारले. घोडे बिडे न्याल तर फुकट मराल, ती बाई म्हणाली. वजिराचा मुलगा म्हणाला, थांबा, मला कोणतीही वस्तू किंवा प्राणी हवा, तेवढा लहान करता येतो. मग मंत्र म्हणून त्याने घोडेनी माल कागदासारखा बारीक केला. ती तिघेजण तशीच बारीक झाली आणि दाराच्या फटीतून बाहेर पडली. बाहेर पडल्यावर साऱ्यांचे आकार पूर्वीप्रमाणे झाले. राजपुत्र आणि वजिराचा मुलगा घोड्यावर बसले. त्यांनी घोडे सोडले. अहो, मी पण येते ना, आता माझे भाऊ मला ठार केल्याशिवाय सोडायचे नाहीत, मला न्या. त्यांनी घोड्याचा वेग जरा कमी केला आणि म्हणाले, तू पळते, आम्ही घोडे सावकाश चालवतो. ती मागून धावत होती तेव्हा या दोघांनी घोडे भरधाव सोडले. मग मोठ्याने ओरडून तिला म्हणाले, अगं कुरूप बाई, भावाने विचारलं तर सांग, देव पळाले म्हणून. आता ते चोरांच्या तावडीतून पूर्णपणे निसटले होते. वाटेत त्यांना एक गाव लागले. रात्रभर तिथे मुक्काम करून ते पुढे जाऊ लागले. वाटेत मिळेल त्याला ते हस्तिदंती नगर कुठे आहे म्हणून विचारीत सुटले आणि अखेर नेमके त्या शहरात येऊन पोहोचले. तिथे एका म्हातारीच्या झोपडीत त्यांनी राहायचे ठरवले. प्रथम म्हातारी त्यांना राहू द्यायला कबूल होत नव्हती. पण मग त्या दोघांनी एक एक मोहरा हातात ठेवल्यावर ती तयार झाली. तिला 2-2 मोहरा मिळू लागल्या. वजिराच्या मुलाने तिच्याशी मैत्री जोडली. या गावाचं नाव काय आजीबाई? त्याने विचारले. अरे बाबा, हे जग प्रसिद्ध हस्तिदंती नगर, तुम्हाला एवढंसुद्धा का माहीत नाही? कुठून आलात रे? हा राजपुत्र आहे, मी वजिराचा मुलगा आहे. आजीबाई, या देशाला राजा आहे का? हो, राजा आहे. राणी नी राजकन्या गुलाबी आहे. गुलजार किंवा गुलाबी म्हटल्यावर राजपुत्राची कळी खुलली. मित्राने त्याला दटावले. 2 दिवसांनी म्हातारीने खूपच नट्टापट्टा केला. तेव्हा वजिराच्या मुलाने विचारले, आज कुणी पाहुणा यायचं आहे वाटतं? नाही, मी की नाही रोज राजवाड्यात जाते. माझी मुलगी राजकन्याची मुख्य दासी आहे, तिला आणि राजकन्याला मी रोज भेटते. मग आजीबाई, आम्ही तुमच्याकडे उतरलो आहोत म्हणून राजकन्याला सांगू नका बरं? ठीक आहे, मी कशाला सांगू, असे म्हणून म्हातारी राजवाड्यात गेली. आपल्या लेकीला ती म्हणाली, 2 दिवस इकडे यायलाच झालं नाही बघ. का ग आई? अगं, माझ्याकडे 2 पाहुणे आले आहेत, राजपुत्र आणि वजिराचा मुलगा. पण दोघांनी कधी हस्तिदंती नगराचं नावसुद्धा ऐकलं नव्हतं म्हणे. आहे की नाही मज्जा? ताई साहेबांना सांगते, असे म्हणून गुलाबीकडे जाऊन ही गोष्ट तिने तिला सांगितली. गुलाबी खूप चिडली. म्हातारीला तिने काळेडा गुठेपर्यंत मारले.
आणि म्हणाली, कुणा परक्या पुरुषाचं नाव माझ्यासमोर घेतलंस तर खबरदार। म्हातारी घरी आली, ते डाग दाखवून वजीराच्या मुलाला म्हणाले, बाबरे बाबारे, मी उगीच तुमच्याबद्दल बोलले तर गुलाबीनं बघ मला कसं मारलं ते। कुणा पुरुषाचं नाव घेतलंस तर याद राख, असं म्हणाली मला। राजपुत्र म्हणाला, आता भेट कशी व्हायची? वजीराचा मुलगा म्हणाला, अरे ही तर भेटीची खून आहे, कृष्ण पक्षात भेटीला बोलावलंय तिने तुला। दुसऱ्या दिवशी गुलाबीने आपले दासीला सांगितले की म्हातारी माझ्याकडे आले की धावरे धुरे आते आणि म्हण की राजचे हत्ते पिसाळले आहेत आणि गावभर धुडगूस घालतायत। याप्रमाणे म्हातारी राजकन्याजवळ बोलत असताना दासीने हत्ती पिसाळल्याची वार्ता तिचे कानी घातली। अगं बाई, आता मी घरी कशी जाऊ? घाबरू नकोस, माझा झुला घेणी जा, तो बसणाऱ्याला हवं तिथं नेऊन सोडतो। म्हातारी झोपाळ्यावर बसून हवेतून आपल्या घरी आली। तिने ही सारी हकीकत वजीराच्या मुलाला सांगितली। वजीराचा मुलगा राजपुत्राला म्हणाला, बघ तुला न्यायला तिने झोपाळा पाठवला आहे। कृष्ण पक्ष लागून 2 दिवस झाल्यावर राजपुत्र आणि वजीराचा मुलगा त्या झोपाळ्यावर बसून राजवाड्यावर गेले। गुलाबीने त्यांचे थाटात स्वागत केले। राजपुत्राला कधी माळ घालते असे तिला झाले होते। राजपुत्र आणि वजीराचा मुलगा काही वेळाने गुलाबीकडून परत आले। त्यानंतर राजपुत्र तिच्याकडे वारंवार जाऊ लागला। पुढे तर तो दररोज तिच्याकडे सकाळी यायचा आणि रात्री झोपडीत परतायचा। गुलाबीला नेहमी त्याचे काही बरे वाईट होईल का अशी भीती वाटायची। राजपुत्र तिला सांगायचा की माझा मित्र आहे, तोवर मला कसलंही भय नाही, रात्री मला त्याच्याकडे गेलंच पाहिजे, पण तो रात्री परत जातो हे गुलाबीला आवडेना। ती वजीराच्या मुलाचा द्वेष करू लागली। तिने त्याचं काटा काढायचं असे ठरवले। एक दिवस तिने आपले दासीला पुलाव करायला सांगितले। त्यात तिने विष घालायला सांगितले। तो तयार झाल्यावर आतली विषारी वाफ जाऊ नये म्हणून तिने त्याच्यावर झाकण ठेवायला तिला सांगितले। पुलाव झाल्यानंतर तिने तो वजीराच्या मुलाकडे पाठवला आणि बरोबर चिठ्ठी लिहून पाठवली, गुलाबी राजकन्या, आपल्या मृत चुलताच्या श्राद्ध दिनानिमित्त हा पुलाव तुम्हाला पाठवित आहे। वजीराच्या मुलाने तिचे आभार मानणारी चिठ्ठी पाठवली। आपल्या मित्राने गुलाबीजवळ आपली स्तुती केली म्हणून तिने हा पुलाव पाठवला असे त्याला वाटले। झऱ्याजवळ बसून पुलाव खावा म्हणून ते भांडे घेऊन तो तिथे गेला। त्याने झाकण काढून खाली गवतावर ठेवले आणि तो हात धुऊ लागला। हात धुतल्यावर बघतो तर त्या झाकणाखाली असलेला गवताचा रंग हिरवागार झाला होता, तो पिवळाशार झाला होता। त्या पुलावात विष असल्याचा त्याला संशय आला। मग त्यातला थोडासा पुलाव त्याने बाहेर कावळ्यानं टाकला। कावळ्याने तो खाल्ल्यानं खाल्ला तोच ते मरून पडले। परमेश्वराची कृपा, त्यानंच मला विषापासून वाचवलं असे तो म्हणाला। राजपुत्र परत आला तेव्हा त्याचा मित्र खिन्न झालेला होता, तो बोलत नव्हता। राजपुत्र म्हणाला, मी फार वेळ तिकडे घालवतो म्हणून का तू अबोला धरलास? राजपुत्राचा हात विष घालण्यात नाही हे वजीराच्या मुलाला कळले आणि त्याने पुलावाची गोष्ट त्याला सांगितली। त्याने गुलाबीचे पत्र त्याला दाखवले। रुमालात थोडा पुलाव ठेवला आहे तो पण दाखवला। भाऊ, तुझ्याशी एवढं वेळ तरी कुणी धरला आहे का रे? राजपुत्र म्हणाला। गुलाबीनंच, एक आता तू तिच्याकडे जाशील तेव्हा थोडासा बर्फ डोळ्यात घाल, म्हणजे डोळ्यातून पाणी येत राहील। गुलाबी तुला विचारेल की रडता का, तर तू सांग की माझा मित्र मेला म्हणून मी रडतो। जातानाही दारू ने एक फावडं बरोबर घेऊन जा। मित्राच्या मृत्यूचे दुःख दाखवण्यासाठी ही दारू पिण्याचा आग्रह तू तिला कर। ही दारू फार उग्र आहे, ती प्यायल्यावर ती मेल्यासारखी गुंग होऊन पडेल। मग हे फावडं तापवणी तिच्या पाठीवर डाग दे। ती उठायच्या आत तिच्या गळ्यातल्या मोत्यांचा हार बरोबर घेऊन ये। घाबरू नकोस, असं केलंस तर तिचा बाप तिचं लग्न तुझ्याशी नक्की करून देईल। राजपुत्राने त्याप्रमाणे केले। दुसऱ्या दिवशी रात्री राजपुत्र आणि वजीराचा मुलगा आपले घोडे आणि मोहऱ्यांचे थैला घेऊन मशनात गेले। वजीराचा मुलगा फकीर झाला आणि राजपुत्र त्याचा चेला बनला। सकाळी राजकन्या उठली तेव्हा तिचे पाठीत वेदना होत होत्या आणि गळ्यातला मोत्यांचा हार चोरीला गेला होता। ती बापाकडे गेली आणि आपला हार चोरीला गेल्याचे तिने राजाला सांगितले। पाठीतल्या वेदनासंबंधी ती काहीच बोलली नाही। राजकन्याला हार चोरीला गेल्याची दवंडी राजाने सगळीकडे फिरवली। ती ऐकल्यावर वजीराचा मुलगा म्हणाला, दादा भिवू नकोस, हा हार बाजारात विकायला घेऊन जा। राजपुत्राने तो हार एका सोनाऱ्याकडे नेला। हाराचे किती घेशील? सोनाऱ्याने विचारले। 50,000 रुपये। ठीक आहे, जरा थांब, पैसे आणून देतो, असे म्हणून सोनार आत गेला आणि थोड्याच वेळात कोतवालाला बरोबर घेऊन आला।
राजकन्याचा हार चोरल्याचा आरोप ठेवून कोतवालाने त्याला कैद केले। हा हार तुला कसा मिळाला, कोतवालाने विचारले। एक फकीर माझा गुरु आहे, त्याने तो विकायला दिला। थांबा, मी तुम्हाला तो कुठे आहे ते दाखवतो। राजपुत्र त्याला आणि शिपायांना घेऊन वजीराचा मुलगा होता तिकडे गेला। फकीर डोळे मिटून ध्यान करीत होता। त्याने डोळे उघडल्याबरोबर कोतवाल त्याला म्हणाला, हा हार तुला कसा मिळाला? राजे साहेबांना इथं बोलावून आणा, म्हणजे त्यांच्या तोंडावर खरं काय ते सांगतो। फकीराकडे गेलो नाही तर देवाची गैरमर्जी होईल म्हणून राजा फकीराकडे गेला आणि त्याला म्हणाला, हा हार तुला कसा मिळाला? काल रात्री आम्ही इथंच बसलो होतो, मी प्रार्थना करीत होतो, तेव्हा राजकन्यासारखी दिसणारी एक बाई इथं आली। एक पुरलेलं पेट उकरून तिने खाल्लं, ते पाहून मला राग आला। इथं विस्तवावर पडलेलं फावडं घेऊन मी तिच्या पाठीवर डाग दिला, तेव्हा ती पळू लागली। पळताना तिचा हार तुटला आणि तो खाली पडला। घरी जा आणि राजकन्याच्या पाठीवर डागल्याची खून आहे की नाही ते पहा आणि खात्री करा। जर मी म्हणतो ते खरं असेल तर राजकन्याला इकडे आणा, मी तिला शिक्षा करीन। राजा वाढत गेला। त्याने दासीला राजकन्याच्या पाठीवर डागल्याची खून आहे का ते पाहू नये म्हणून सांगितले। दासी म्हणाली, होय आहे। मग त्या कारटीला ताबडतोब ठार केले पाहिजे। राजा म्हणाला, नको नको महाराज, तिला आपण त्या फकीराकडे पाठवूया, तिचं काय करायचं ते तोच करू दे। राजकन्याला फकीराकडे नेले। फकीर म्हणाला, ज्या थडग्यातलं प्रेत तिने खाल्लं त्याच्याजवळ पिंजरा ठेवा, त्या पिंजऱ्यात तिला राहू द्या। मग त्या स्मशानात तो फकीर, त्याचा चेला आणि ती राजकन्या अशी तिघीच राहिली। रात्री काळोख पडल्यावर फकीर आणि त्याचा चेला यांनी आपले वेष टाकले। ते फिरून नेहमीचे बनले। घोडे आणि मोहरांचे थैला घेऊन ते राजकन्याच्या पिंजऱ्याकडे आले। त्यांनी राजकन्याला पिंजऱ्याबाहेर काढले, तिच्या पाठीला मलम चोळले, राजपुत्राच्या मागे तिला घोड्यावर बसवले आणि मंडळी निघाली। सकाळपर्यंत त्या राजाच्या हद्दीबाहेर ती पोचली होती। मग वजिराच्या मुलाने राजकन्याला त्या विषारी पुलावाचा थोडासा नमुना दाखवला। ती रडू लागली, तिला पश्चाताप झाला। तिने वजिराच्या मुलाची क्षमा मागितली। आता तिने कबूल केले की राजपुत्राचा त्राता तोच होता। मग वजिराच्या मुलाने बापाकडे सारे हकीकतीचे पत्र लिहिले। ते वाचून वजिराला फार आनंद झाला। त्याने राजालाही खबर दिली। राजाने त्या दोघांना वनवाशाने पत्र लिहिले की तुम्ही परत येऊ नका, गुलाबीच्या बापाला सारे हकीकतीचे पत्र पाठवा। त्याप्रमाणे राजपुत्राने वजिराच्या मुलाने सांगितले तसे ते पत्र लिहिले। गुलाबीच्या बापाने ते पत्र वाचले आणि आपल्या वजिरांना इतक्या थोर माणसांची पारख झाली नाही म्हणून राग आला। त्याने वजिराच्या मुलीला पत्र लिहिले की तुम्ही परत इथे या, मी मुलीचं लग्न राजपुत्राशी लावून द्यायला तयार आहे। राजपुत्र आणि वजिराचा मुलगा यांनी ते आमंत्रण स्वीकारले। गुलाबीचे लग्न तिच्या बापाने मोठे थाटात लावले। मग गुलाबीला घेऊन राजपुत्र आणि वजिराचा मुलगा आपल्या गावी जायला निघाले। बरोबर खूप नोकर चाकर होते, अहेर तर किती होते याची गणतीच नाही। राजपुत्र बायकोला घेऊन घरी आला, बापाचे मागून तो राज्यावर बसला, वजिराचा मुलगा त्याचा वजीर झाला। सर्वत्र आनंदाने सुखसुख भरून राहिले। ही कथा कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन नवीन गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।